नमस्कार मी डॉक्टर सव अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात आज आपण आय फ्लोटर्स याबद्दल बोलणार आहोत आय फ्लोटर्स आणि फ्लॅशर्स म्हणजे आपल्या डोळ्याच्या आत चमका मारणे किंवा आतल्या बाजूला काळे स्पॉट येणे वरणं ते डोळ्याच्या वरती स्पॉट दिसत नाहीत मात्र आपण बघताना आपल्या डोळ्याभोवती काहीतरी उभे आडवे धागे पळतायत किंवा स्पॉट्स काळे पडत आहेत मग बऱ्याच वेळेला आपल्याला काय वाटतं चिलटं आपल्या डोळ्यासमोर आली आहेत म्हणून आपण असं 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 करत असतो पण ती चिलटं नसतात तर ते फ्लोटर्स असतात ब्लॅक स्पॉट्स असतात डोळ्याच्या आत आलेले अर्थात हे तसे नॉर्मल आहेत बऱ्याच जणांना असे येत असतात जात असतात हे मोस्टली ज्यांच्या शरीरामध्ये ड्रायनेस खूप जास्त असतो म्हणजे जा पित्ताचा ज्यांना जास्त त्रास असतो उष्णतेचा जास्त त्रास असतो अशांना हे फ्लोटर्स जास्त येतात उन्हाळ्याच्या दिवसात हे फ्लोटर्स जास्त असतात निर्माण होतात किंवा डोळ्याच्या आतमध्ये हे ब्लॅक स्पॉट्स दिसायला लागतात मोस्टली हे ओल्ड एजमध्ये जास्त दिसतात म्हणजे आफ्टर फिफ्टीज म्हणजेच हे फ्लोटर्स आपल्याला दिसायला लागतात कारण की आफ्टर फिफ्टीजमध्ये डोळ्यांच्या आतल्या भागातला जो लिक्विडपणा असतो किंवा जो चिकटपणा असतो जेल असतं ते आतमध्ये डोळ्याच्या आतल्या बाजूला ते ड्राय व्हायला लागतं नंतर आणि बऱ्याचशा आपल्या डोळ्याच्या तक्रारी या फिफ्टीज पन्नाशीनंतर असतात आणि त्यामुळे ते, ते फ्लोटर्ससुद्धा बऱ्याच वेळेला पन्नाशीनंतर दिसतात तर हे फ्लोटर्स घातक असतात का पहिल्या पहिली गोष्ट किंवा फ्लोटर्स दिसायला लागले किंवा ब्लॅक स्पॉट दिसायला लागले वर्ण दिसत नाहीत हे ब्लॅक स्पॉट आतल्या बाजूला असतात आपल्याला वर्णं काही दिसत नाही डोळा नॉर्मल दिसतो मात्र आपण जेव्हा बघत असतो नॉर्मली तेव्हा आपल्या डोळ्याभोवती काहीतरी फिरतंय असं आपल्याला डोळ्यासमोर काहीतरी फिरतंय असं आपल्याला वाटायला लागतं त्या तर आणि आपल्याला ते खूप डिस्टर्ब करतं म्हणजे नॉर्मल आपण ट्रॅफिकमध्ये असलं तरी आपल्याला असं जाणवतं की काहीतरी डोळ्यासमोरून फिरतंय पळतंय मोस्टली हे असं चिलटं फिरल्यासारखंच वाटत असतं तर आप त्याच्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन कमी होत असतं पण हे साधारणतः पन्नासशी नंतर जास्त होत असतं नॉर्मलीसुद्धा बऱ्याच जणांना ज्यांना हायपर टेन्शन आहे ज्यांना स्ट्रेस आहे ज्यांची झोप नीट होत नाही ज्यांच्या जे बरीच सारी औषधं खातात एखाद्या रोगासाठी त्यांना हे हा त्रास जास्त होत असतो तसंच ज्यांना म्हणजे हार्ट प्रॉब्लेम आहे हार्टचा प्रॉब्लेम किंवा ॲलर्जी ॲलर्जीसाठी अँटी ॲलर्जेन जे सारखं खात असतात किंवा ॲन्झायटी डिप्रेशनवरची जे लोक औषधं खात असतात त्यांना हे फ्लोटर्स येत असतात हे फ्लोटर्स येतात आणि जातात काहींचे काही दिवसात जातात काहींचे सहा सहा महिने लागतात पण परंतु तसे ते विरघळून जातात जेव्हा तुम्हाला हे असे ब्लॅक स्पॉट्स दिसायला लागतात त्यावेळेला तुम्हाला जर का ते ब्लॅक स्पॉट्स दिसताना डोळाही दुखायला लागला डोळ्याला सूज आली तर आणि डोकंसु दुखायला लागलं तर लगेचच तुम्ही ताबडतोब डॉक्टरांच्याकडे जाणं फार आवश्यक आहे किंवा खूप जास्त ब्लॅक स्पॉट दिसत आहेत एक दोन चारच दिसत नाही आहेत तर खूप जास्त दिसत आहेत असं असलं तरी काहीतरी गंभीर घटना डोळ्याच्या आतल्या बाजूला घडलेली असू शकते तर त्यामुळे तुम्ही ताबडतोब डॉक्टरांना दाखवणं अगदी आवश्यक आहे बऱ्याच वेळा डॉक्टरही तुम्हाला म्हणतात की काही औषधं घ्यायची गरज नाही आहे झ घ्या व्यवस्थित जेवण खाण घ्या बाहेरचं काही खाऊ नका म्हणून सांगतात ते एस्पेशली विटॅमिन ए विटॅमिन सीच्या गोळ्या दिलेल्या असतात तुम्हाला तो कोर्स तुम्हाला करायला सांगतात त्याच्यामुळे डोळ्याची हेल्थ राखली जाते विटॅमिन ए विटॅमिन सी असलेलं सगळ्यात जास्त म्हणजे अंडी कॅरेट म्हणजे गाजर बीट आणि पालक हे नॉर्मल आपल्या खाण्यामध्ये जर का असले तर विटॅमिन ए आणि विटॅमिन सीचे जे आपली रिक्वायरमेंट आहे ती पुरेशी होते विटॅमिन ए आणि विटॅमिन सीमुळे नको असलेले वेस्ट प्रॉडक्ट्स आपल्या शरीरातले बाहेर टाकले जातात म्हणजे बॉडी डिटॉक्स करण्यासाठी विटॅमिन ए विटॅमिन सीचा उपयोग होत असतो त्यामुळे याही वेळेला तुम्ही विटॅमिन ए विटॅमिन सी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायला तुमच्या आहारामध्ये ग्रीन व्हेजिटेबल्स वेल बॅलन्स्ड डायट फूड घ्यायला पाहिजे स्पायसी आणि तेलकट तिखट तळलेले पदार्थ टाळले पाहिजेत खूप जास्त गरम खाऊ नका त्याचप्रमाणे बाहेरचं ज्याच्यामध्ये प्रोसेस्ड आहे जंक फूड आहे हे अशा वेळेला कमीत कमी खा जास्त अजिबात जा टाळलेलं तर फारच चांगलं अल्कोहोलिझम किंवा तुम्हाला स्मोकिंग करत असाल तर हेही वेळेला टाळलं पाहिजे बऱ्याच वेळेला कसं होतं की ओल्ड एजमध्ये ड्रायनेस येतो त्यामुळे आतल्या बाजूने आणि त्याच्यासाठी काहीच करता येत नाही तर मग अशा वेळेला तुम्ही शरीराच्या डोळ्याच्या आतला ड्रायनेस कमी होण्यासाठी म्हणजे हायड्रेटेड डोळे राहण्यासाठी तुम्ही त्याच्यावरती काकडीचे स्लाईस करून म्हणजे कापं करून ते डोळ्यावरती रोज एक दहा मिनटं ठेवायचं किंवा बटाटा कच्चा बटाटा त्याचे स्लाईस करायचे ते डोळ्यावरती तुम्ही ठेवू शकता डोळ्यावरती डोळे झाकून डोळ्यावरती ठेवू शकता एक दहा पंधरा मिनटं तसंच दुधाच्या पट्ट्या ह्यासुद्धा तुम्ही डोळ्यावरती ठेवू शकता ह्याच्यामुळे सुद्धा डोळे हायड्रेटेड राहायला मदत होते तसेच रात्री झोपताना तुम्ही दूध हळद रोज कंपल्सरी घेतलं पाहिजे ज्याच्यामुळे तुम्हाला झोपही चांगली रा लागते तुमच्या शरीरामध्ये पित्तही होत नाही उष्णताही होत नाही आणि दुसऱ्या दिवशी कॉन्स्टिपेशनसुद्धा होत नाही त्यामुळे रात्री आणि अँटी इन्फ्लमेटरी ॲनालजेसिक असं दुधाचा चांगला उपयोग आहे कारण की जे ते स्पॉट्स आहेत ते इन्फ्लेम होऊ नयेत किंवा त्याचा जंतुसंसर्ग त्यामध्ये होऊ नये याच्यासाठी अँटी इन्फ्लेमेटरी तुम्ही घ्यायला पाहिजे यासाठी विटॅमिन ए विटॅमिन सी तुम्हाला मी सांगितलंच तसं दूध हळद हे सगळ्यात सोपा उपाय आहे की रोज तुम्ही तो घेतला पाहिजे आजकालच्या युगामध्ये कॉम्प्युटरचं युग आहे लॅपटॉपचं युग आहे मोबाईलचं युग आहे त्यामुळे त्याचे जे ब्लू रेज असतात त्याचाही डोळ्यावरती वाईट परिणाम होत असतो यासाठी जेव्हा तुम्ही हे वापरत असता हे गॅजेट सर्व वापरत असता त्यावेळेला त्याचा प्रकाश जो आहे तो जास्त ब्राईट ठेवू नका जरासा मंद प्रकाश ठेवा किंवा त्याच्यावरती ब्लूइश तुम्ही अशी काच लावायला काही हरकत नाही की ज्याच्यामुळे तुमच्या डोळ्याला कमीत कमी त्रास होईल मात्र ते घातल्या त्याच्यामुळे किंवा मोबाईलच्या रेजमुळे किंवा तुमच्या लॅपटॉपच्या रेजमुळे टी व्हीमुळे अति जास्त बघितल्यामुळे तुम्हाला ते ब्लॅक स्पॉट्स येतात असं काही नाही आहे हे म्हणजे त्याचा आणि त्याचा डायरेक्ट संबंध काही नाही आहे परंतु त्या रेजमुळे तुमच्या आईजची म्हणजे तुमच्या डोळ्यांची हेल्थ डोळ्यांची निगा राखली जात नाही किंवा तुमच्या डोळ्यांवर त्याचा वाईट परिणाम होत असतो आणि त्यामुळे सुद्धा तुम्हाला हे ब्लॅक स्पॉट्स वाढू शकतात आणि हे ब्लॅक स्पॉट्स जे आहेत हे नॉर्मली आपोआपच विरघळून जात असतात तुमच्या तुम्ही त्याच्यासाठी कोणतंही वेगळं औषध किंवा आयड्रॉप्स असे घालायची गरज नाही आहे मात्र तुम्ही त्याच्यासाठी त्रिफळा चूर्ण जे मी तुम्हाला नेहमी यापूर्वी एकदा सांगितलेलं आहे की डोळ्यांसाठी ते खूप चांगलं आहे त्यामुळे त्रिफळा चूर्णाची एक एक गोळी एक पाच दिवस सकाळी एक गोळी संध्याकाळी एक गोळी जेवणानंतर असं एक पाच दिवसच फक्त तुम्ही घ्यायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला धनजिऱ्याचा काढा एक सात दिवस घ्यायचा आहे म्हणजे धने जिरे तुम्ही रात्री पावडर पावपाव चमचा गरम पाण्यात घालून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तो ग्लासभर गरम पाणी उकळून घ्या आणि उठल्या उठल्या ते घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही लिंबू मध घालू शकता असं एक तुम्हाला सात दिवस घ्यायचं आहे म्हणजे तुमच्या शरीरातलं उष्णता कमी होईल तुमचं शरीर डिटॉक्स व्हायला मदत होईल आणि एक महत्त्वाचं तुम्हाला सांगते की या हे जे रेज आहेत म्हणजे आजकालच्या जगामध्ये हे जे मोबाईलचं युग आहे किंवा लॅपटॉपचं जे युग आहे यामध्ये तुम्ही तुमची कळत नकळत रात्रीची झोप ही फार कमी झालेली आहे किंवा लेट नाईट तुम्ही झोपत असता तर हे तुम्ही कमी केलं पाहिजे म्हणजे जेव्हा तुम्ही उशिरापर्यंत ह्या गोष्टी बघत असता सोशल मीडियावर असता त्याला ते, ते जे ब्लू रेज आहेत त्याच्यामुळे आपल्या मेंदूवरती परिणाम होतो त्याचप्रमाणे आपल्या हार्मोन्सवर परिणाम होतो आपल्या झोपेवरती सुद्धा परिणाम अस होत असतो यासाठी तुम्ही तुमची लाईफस्टाईल मॉडिफाय केली पाहिजे ब्लॅक स्पॉट्स आलेत म्हणून तुम्ही घाबरून न जाता तुम्ही मेडिटेशन करायला पाहिजे शांत डोकं ठेवायला पाहिजे जेवढं तुम्ही शांत राहाल जेवढं तुमचा मेंदू शांत राहील तेवढं तेवढा तुम्हाला त्रास कमी होईल कारण की बऱ्याच वेळा जेव्हा आपण खूप जोरात ओरडतो सुद्धा हे असे ब्लॅक स्पॉट्स येऊ शकतात हायपर टेन्शनमुळे किंवा तुमचं जर का ब्लड प्रेशर वाढलेलं असेल तर अशा वेळेला सुद्धा हे असे ब्लॅक स्पॉट्स येऊ शकतात तर जेव्हा तुम्हाला असे नॉर्मली प्रत्येकालाच हे असे ब्लॅक स्पॉट दिसत असतात तेव्हा एकच महत्त्वाची गोष्ट करायची आहे ते म्हणजे डोळे अजिबात सोळायचं नाही आहे कारण की बऱ्याच वेळेला हे ब्लॅक स्पॉट्स आपला जो रेटायना आहे हा रेटायना आपला डोळ्याच्या आतला रेटायना जो आहे हा रेटायना सुटायला लागल्याचं एक लक्षण असू शकतं आणि ते सोडल्यामुळं ब्लीडिंग वाढू शकतं धन्यवाद